एक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या 9 शाखा आणि मुख्यालयाचे सांपतिक 121 कोटी 36 लाख कर्ज, 93 कोटी 39 लाख वसूल, भाग भांडवल 5 कोटी 97 लाख आणि 5 कोटी 59 लाख गुंतवणूक, 36 कोटी 24 लाख 1 कोटी 59 लाख याप्रमाणे असेल। 8514 सभासदांना 11% लाभांश वाटप मान्यता देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे संचालक मंडळ सदस्य संख्येच्या नियम क्रमांक 39 आणि 44-13 मान्यता देण्यात आली आहे। सभेची सुरुवात श्री अंबिका माता, श्री गणेश आणि संस्थापक नारायण लक्ष्मण गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते मंदिरात करून सभास्थानिक राष्ट्रगीताने करण्यात आली। अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव संचालक श्री संतोष पठाडे यांनी ठेवला। त्या संचालक श्री रोहिदास गायकवाड यांनी अनुमोदन देऊन श्री संतोष किसन गायकवाड विद्यमान अध्यक्ष यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि सभेची सुरुवात झाली। अहवाल सालात दिवंगत व्यक्तीला श्रद्धांजली श्री जालिंदर डोंगरे मामा यांनी समर्पित केली। त्यानंतर प्रास्ताविक सचिव श्री शिवाजी खरमाळे यांनी केले। सभेपुढे विषयांचे वाचन आणि सूत्रसंचालन श्री संतोष पठाडे यांनी केले। मागील सभेच्या सभावृत्तांत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र गाडेकर यांनी केले। सभेपुढील विषयांवर चर्चेतील सहभाग श्री पंढरीनाथ तांबे, श्री तांबे, श्री कृष्णाची गायकवाड, गंगाराम पाणमन, सर रवींद्र थोरात, श्री वाळूंज साहेब, श्री सतीश जाधव, श्री शरद पोखरकर, श्री बाळासाहेब गायकवाड, श्री निवृत्ती थोरात, श्री गंगाधर मुळे, श्री दत्तात्रय गायकवाड, श्री दिलीप थोरात, श्री एकनाथ खरमाळे, श्री पोपट एरंडे, श्री कैलास गायकवाड, श्री चंद्रकांत पोखरकर, श्री संदीप खरमाळे पत्रकार, श्री रायचंद्र शिंदे इत्यादी सभासदांनी सहभाग घेऊन सर्व ठराव बहुमताने संमत करण्यात आला। सभेस 800 पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते। अध्यक्षीय मनोगत माननीय श्री संतोष किसन गायकवाड यांनी करताना संस्थेचे अध्यक्ष 134 कोटी 56 लाख, 97 कोटी 13 लाख वसूल भाग भांडवल, 6 कोटी 30 लाख गुंतवणूक, 46 कोटी 88 लाख इत्यादींची माहिती दिली। सभेत झालेल्या सूचनांचा आदर करून संचालक मंडळ ते सोडवण्यासाठी बांधील आहेत असं सांगून सभा संपल्याचं जाहीर केलं। सभेसाठी उपाध्यक्ष सुरेश खरमाळे, संचालक शैलेश गायकवाड, श्री बजरंग खरमाळे, श्री सर्जराव कुचिक, श्री प्रकाश गायकवाड, श्री संदीप गुळवे, श्री दिलीप गायकवाड, संचालिका सौ सीमा थोरात, सौ संगीता गायकवाड, श्रीमती विद्या गायकवाड, संस्थेचे सल्लागार दिगंबर खरमाळे, श्री अंकुश गायकवाड, श्री रमेश खरमाळे आणि कर्मचारी वृंद सभेत उपस्थित होते। श्री विठ्ठल पाणमंद यांनी उपस्थितांचे आभार मानले। तसेच उपस्थित सर्व सभासद भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी संस्थेच्या खोडद आणि मांजरवाडी शाखेच्या स्वमालकीच्या इमारतीवर ध्वजारोहण करून स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करीत असताना दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला। संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, खोडद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।